एक, घरात रंग काम केल्यावर त्या रंगाचा वास घेणे असह्य होते। अशा वेळी रूम मध्ये एका बशीत थोडे मीठ ठेवल्यास रंगाचा वास कमी होतो। दोन, कोणतीही भाजी अधिक चवदार व्हावी यासाठी भाजीला फोडणीत बारीक चिरलेली कोथिंबीर घाला, भाजी चवीला चवदार होते। तीन, कपाटात जास्त वेळ गरम कपडे किंवा उबदार ब्लँकेट ठेवल्याने कपड्यांचा कुबट वास येऊ लागतो। अशा वेळी कपाटात कपड्यांसोबत रिकाम्या परफ्यूमची बाटली ठेवावी, जेव्हाही तुम्ही कपडे बाहेर काढाल तेव्हा चांगला वास येईल। चार, अळूवडी कुरकुरीत होण्यासाठी अळूवडीची पाने स्वच्छ धुवून पुसून कोरडी करा व त्यावर बेसन पिठाचे बॅटर लावण्याआधी पानावर थोडे तेल लावा, म्हणजे वडी छान कुरकुरीत होते। पाच, पुलाव, जीरा राईस किंवा मोकळा भात बनवताना कुकर मध्ये तांदळाच्या दीडपट पाणी घालून फक्त 2 शिट्या कराव्यात, भात छान फडफडीत होतो। सहा, कांदा लसूण चिरल्यानंतर येणाऱ्या भांड्याचा वास घालवण्यासाठी भांड्यांना थोडा लिंबू रस किंवा व्हिनेगर लावा। सात, मुगाची खिचडी करताना मुगाची डाळ वापरण्याऐवजी मोड आलेले अख्खे मूग वापरा, यामुळे खिचडी अधिक चविष्ट आणि पौष्टिक होईल। आठ, खिचडी करताना किंवा डाळ शिजवताना कुकर मधून पाणी बाहेर पडते, अशा वेळी कुकरच्या रिंगला थोडेसे तेल लावून कुकरचे झाकण लावल्यास पाणी बाहेर पडणार नाही। 9, चहाचा उरलेला चोथा फेकून न देता त्या चोथ्यात थोडे पाणी घालून पुन्हा 2 मिनिटे उकळवा, थंड झाल्यावर हे पाणी गाळून गाळलेल्या पाण्याने आरसा खिडक्यांच्या काचा पुसाव्यात चमकदार होतील। 10, लोखंडी भांड्यामध्ये हलवा किंवा शिरा तयार करू नये, लोखंडी भांड्यात गोड पदार्थ तयार केल्याने त्या पदार्थाला लोखंडी धातूची चव लागून पदार्थाचा स्वाद बिघडू शकतो, अशा वेळी स्टेनलेस स्टीलचे भांडे वापरावे। 11, दमट हवामान असल्याने घरात कुबट वास येत असेल तर घरातील कोपऱ्यामध्ये बेकिंग सोडा टाकावा, वास जाईल। 12, इडल्या छान फुगून येण्यासाठी इडलीचे बॅटर तयार करताना तांदूळ सोबतच एक वाटी शिजवलेला भात सुद्धा घालावा, म्हणजे इडल्या पाहिजे तशा फुगून येतील। 13, फर्निचर हलवताना जुन्या कपड्याचे छोटे तुकडे करून फर्निचरच्या पायाखाली ठेवावेत, यामुळे फर्निचर सहजपणे हलवता येतील व लादीला ओरखडे किंवा तडे जाणार नाहीत। 14, पोहे मोकळे आणि मऊ व्हावे यासाठी पोहे भिजवताना चाळणीमध्ये भिजवा, त्यामुळे जास्तीत जास्त पाणी जाते व पोह्याचा लगदा होत नाही। 15, फ्रीजचा घाणेरडा वास टाळण्यासाठी बेकिंग सोडाची खुली बाटली फ्रीजमध्ये ठेवा। 16, कोणतीही भाजी चवीला तिखट झाली असेल तर त्यात थोडी बडीशेप बारीक करून टाका, बडीशेप चवीला गोड असते त्यामुळे भाजीतील तिखटपणा कमी होतो। तसेच तुम्ही भाजीचा तिखटपणा कमी करण्यासाठी दही किंवा मलई सुद्धा घालू शकता। 17, पालकची भाजी चवीला उग्र असते, तो उग्रपणा कमी करण्यासाठी भाजी बनवताना त्यात काही पुदिन्याची पाने टाकावीत, यामुळे भाजीचा उग्र वास तर जाईलच तसेच भाजी अधिक स्वादिष्ट होईल। 18, पावसाळ्यात दमट हवामान असल्याने मीठ आणि साखरेला ओलसरपणा येतो, यामुळे साखरेच्या व मिठाच्या बरणीच्या झाकणाला आतल्या बाजूने टिश्यू पेपर लावा, म्हणजे मिठाला आणि साखरेला पाणी सुटणार नाही। 19, घरात किंवा स्वयंपाकघरात फार झुरळे झाली असतील तर वाटीभर गव्हाच्या पिठात 2 चमचे बोरिक पावडर मिक्स करून कणिक बनवा, या कणकेचे छोटे छोटे गोळे करून जिकडे जास्त झुरळे आहेत म्हणजे टॉयलेट किचन ट्रॉली इकडे हे गोळे टाकून ठेवा, झुरळे गायब होतील। 20, छोले भिजवताना त्यासोबत थोडी चणा डाळ ही भिजत घाला, म्हणजे छोलेची भाजी चविष्ट आणि घट्टही होते। 21, मातीची भांडी व लोखंडी भांडी वापरून झाल्यावर स्वच्छ धुवून कोरडी करावीत, कोरड्या झालेल्या भांड्यांना तेलाचा थोडा थर लावून ठेवावा
म्हणजे ही लोखंडी किंवा मातीची भांडी खराब लवकर होत नाही. 22. पावभाजी अधिक स्वादिष्ट करण्यासाठी कांदा, आले, लसूण पेस्ट तुपात परतून घ्यावी. यामुळे पावभाजी छान टेस्टी बनते. 23. गहू किंवा डाळी साठवण्यासाठी चुकूनही केमिकल युक्त गोळ्या वापरू नये. या गोळ्या आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकतात, म्हणून 100 किलो धान्याला 1/2 किलो लाल सुकी मिरची असे प्रमाण घेऊन धान्य नैसर्गिकरित्या साठवून ठेवावे. यामुळे धान्याला कीड लागत नाही. 24. भजी, पुऱ्या किंवा इतर तळणीचे पदार्थ तळल्यानंतर तेल काळे पडते, अशा वेळी हे तेल गरम करायला ठेवून त्यात थोडा भिजवलेला भात घाला. 2 ते 3 मिनिटे तेल गरम करून गॅस बंद करावा. तेलातील सर्व काळे कण भाताला चिटकून जातील. 25. बेसन पीठ भिजवताना नेहमी गरम पाण्याचा वापर करावा, यामुळे पिठाच्या गुठळ्या होणार नाहीत. 26. ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी तव्यावर चिटकू नये, यासाठी तव्याला थोडे तेल लावावे. 27. केशर खूप महाग असल्याने सर्वसामान्यांना ते वापरणे परवडत नाही, अशा वेळी पुलाव बनवताना गाजर किसून भातात घालावे, यामुळे भाताला छान केसरी रंग येईल. 28. बिर्याणी किंवा पुलाव बनवताना तांदूळ किमान 1/2 तास पाण्यात भिजत ठेवावे, म्हणजे भात मोकळा सुटसुटीत होईल. 29. चटणीला छान हिरवा रंग यावा, यासाठी मिरची, कोथिंबीर सोबत थोडी पालकची पाने ही घालावीत. चटणी छान हिरवीगार होते. 30. काळ्या मसाल्याचे वाटण करताना खोबरे हे जळेपर्यंत भाजू नये, हलके हलके भाजावे, अन्यथा भाजीला कडवट चव येईल.